नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर बघा, दुर्गा मावा आज बाहेर आली फिरायला. बघितलं का? निम्यातनं आलो नाही. विषय काय झाला माहितीये का? सकाळ सकाळ आम्ही उठलो, फ्रेश झालो. हिला सुद्धा ना तोंड हात पाय धुतलं मस्त आहे की चकाचक केलं, ड्रेस बदलला आणि सलाईन हे लावलेलं होतं. पण विषय काय झाला, थोड्यासाठी आज बघा, इथून आयसीयू मधनं आम्हाला जनरल मध्ये इकडे सोडलेलंय सकाळीच. तर भारी वाटलं आज. दुर्गा खेळती पण सकाळपासून खेळती बघा. तिकडे व्हायला म्हणजे रात्री तर इतकं खेळली ना, इतका धिंगाणा घातला ना, लय पळाली इकडं तिकडं जेवण करायला बाहेर आल्यावरती. आणि आता बघा, तिकडं बाळ आहे ना, येत त्या बाळाला बघते कशी. कोण आहे ग बाबू? दुर्गा हा सुई, आता ना सुई बदलायची ना. लय रडन दुर्गा, लय रडायली ना बाबू. मामाचा फोन आलता, व्हिडिओ कॉल. मामा काय म्हणलं एकदा सांगते का? बाळाला बघते बघा. इकडे सिस्टर ती थांबले, सुई बदलायचे बघा. सुई बदलताना आता इतकी रडन ना, एकतर दुसऱ्या कोणाकडे जायना, माझ्याकडे प्रियंकाकडेच थांबते फक्त, कुणाकडेच जायना. या आम्ही सकाळ सकाळ कॅन्टीन मधन चहा आणला, चहा पिलो. दुर्गा माऊ चहा मागत होती, चहासाठी रडत होती मैस. काय झालं? डॉक्टर आले सकाळी चेक करून गेले आणि बहुतेक आज सोडते ना असं वाटतं. या रात्रीच म्हणलं होतं सोडतं दुपारपर्यंत सगळं बिल हे करून हा बहुतेक. आणि हे खाली जायची, तिकडं पायऱ्याच्या खाली गेली होती. आज सकाळ सकाळ आम्ही जाऊन आलो की पायऱ्यांकडे आहे का नाही दुर्गा, तिकडंच बघते बघा. इथं आली इथं नाही तर मास आहेत बघा, छोटे छोटे. याच्यात तर इथं खेळली, उशीर झालं खेळली. आता सुई लावायची, त्याच्यामुळे आम्हाला जावं लागेल आतमध्ये. आज दुर्गा बरे बघा, रात्री मी इथंच होती. रात्री 2:30 आम्हाला झोपायला, 11 जेवण केलं, भावड्या गेला 12 घरी. प्रियंका आणि मी आम्ही दोघीच आहे तिथं. हाय का नाही ग बाबू? कोण हाय ग बाबू? शंभुदाजीचा बर्थडे बघा. शंभूचा पण आज बर्थडे, माझ्या भैयाचा. रात्री होता कृष्णाचा, कृष्णाचा छोटा मोठा केला. आज घरी गेलो मग करू. भाऊजीला नाही केला. कृष्णा गाणी लावायचा, गाणी लाव म्हणायचं, मला नाचायचंय. एकटाच नाचत होता. तर चला असू द्या, बघू सलाईन लावल्यावर किती रडली किती नाही सांगते तुम्हाला. तर बघा आता विषय काय झाला माहितीये का? आम्ही सिस्टरकडे गेलो, म्हणलं सुई बदलायची. तर ती म्हणले चालते. त्यांनी हे बघा असं मेडिकल लिहून दिले आम्हाला. या म्हणले घेऊन आम्ही आले खाली इकडे मेडिकलला. दुर्गाला पण घेऊन आले बघा. दुर्गा आमच्या बरोबरच आहे म्हणलं आज सोडत्या. पण ती म्हणले आज काय सोडायचं नाही, तुम्ही हे घेऊन या. म्हणून आम्ही आलो इकडे मेडिकलला. इथं बघा समोर मेडिकल आहे. तर आता हे काय काय लिहून दिलं आहे ना ते घ्यायचं आणि जायचं. अजून इथं कोणच नाही आलं. प्रियंका आणि मी आम्ही दोघीच आहे तिथं. नाही आणायला सांगू ना आपण. तर आता ही मेडिकल घेतो आणि थोडस काहीतरी दुर्गाला खायला घेतो. हिला म्हणलं आता नाश्त्याला काय पोहे नाही तर काहीतरी आणते उपेठी तिथून कॅन्टीन मधन. तिच्या पुरतच ना, मग तिच्या पुरतच आणाव म्हणलं. हे नकोच म्हणते. मग चहा आणला फक्त, चहा पिलो, काय नाही बाकी. दुर्गा मावला बघितला सकाळ सकाळ आम्ही तोंड हात नाही धुवून नटपटा केलाय. कसा छान छान दिसते ना दुर्गा, त्याच्यामुळे दृष्ट लागते ना, आजारी पडते. या त्याच्यामुळे चला आता घेतो मेडिकल आणि जातो घरी. घरी म्हणायला लागली होती बरं का, तिकडे सुई बदलता आणले काय माहिती. मेडिकल सिस्टरला काय वाटलं आता सोडायचंय का? सोललं ना आज तर लय बरं होईन. म्हणजे मी का आज सोडायचं म्हणलं ते आज नाही म्हणले ग. बघू आसन तसं आसन मेडिकल तर घेतो. चला आता मेडिकल मधनं बघा सुई आणि पट्टी दिली. तर आता ही सुई लावायची दुर्गाच्या हाताला. तुझ्या हाताला सुई लावायची पण इथं आम्हालाच भीती वाटायला लागली. या मला पण माहिती आहे ना, म्हणजे मला पण सलाईन लावलेलं आहे. 8 मी पण ऍडमिट होते, किती त्रास होत ते मला पण माहिती आहे. त्याच्यामुळे मला तर सलाईनची इतकी भीती वाटते ना, लय भीती वाटते. या चला घेतली सुई आणि पट्टी. मग कशी लावतेत काय माहिती, मोठीच दिली आहे सुई तर.
मला माहिती आहे, सलाईन माहिती आहे मला, त्याच्यामुळे लई भीती वाटती. आणि दुर्गाना आता लई रडणार आहे बघा. चला आलो बघा इथं, आता ही देतो सिस्टर कड. प्रियंका म्हणते आताच माझ्या पोटात आगात व्हायला लागली, रडते. काय सांगायचं आता, काय इलाज नाही त्याला, सलाईन तर लावायचं या. हाय का नाही पिलू, आता बसली ग. पण तुझी बघती तर. चला दुर्गा, ही मासं घेऊन जायचं का आपल्याला घरी? काल अशी बोट लावायची आणि लय भारी नसायची. ह्याला ह्याला घरी घेऊन जावं, आपल्या घरी घेऊन जावं. हो खो खो कसा पळतोय बघितलं का? आम्ही देवबाप्पाला प्रार्थना केली, आल्या आल्या देवबाप्पा आम्ही पाय पडायचं दुसऱ्याला. तुला नव्हतं आता यात्रा आली पोपळची. इथं बघा, इथे चिनुदा मास आहे. दुर्गा इथं बघ, इथं बघ, इथं बघ. ओ काय हो ओ कोकू की मासा काय खातोय, हो की काय खातोय. माणसं येते जातात ना, त्याच्यामुळे ती बघत येईल. हा आता आता बघ कुठे हो की मासा कसलाय. हो खो खो कसा चाललाय बघ. हो मागच्या वेळेस नवीनच वेगळं मास होतं, आता वेगळेत मास हे काय पिले. हा वेगळं लय भारी भारी होत. सिस्टर म्हणले थांबा थोड्या वेळ, थोड्या वेळ थांबा म्हणले 5-10 मिनिटं. मग लावतो सुई हाताला. म्हणला असं वाटत्यान बरं झालं. हा डॉक्टर काय म्हणलं, ए नारळाचं झाड ही चुंडी बांधली ना, चुंडी बांधली त्याच्यावर, ए नारळाचं झाड किती क्यूट दिसते. म्हणले या ना या ना. नाही गेले, बोलत होते ये ये करून, नाही गेले. सोड तिला खाली. कुठं जायचं बाबू? पॅन्ट घालायचं. पॅन्ट घालायची, पॅन्ट घालायची बाबूला घालायची. होय ग दुर्गा, पॅन्ट घालायची बाबू, पॅन्ट घालायची बाबू, घालायची घालायची पॅन्ट. कुठं जाती, कुठं जाती, हात घेऊन कुठं जाती. डोकं जाऊ अगं तिचा, तू जाईन बघ तिला. दुर्गा आहे ना बघा, आता एका जागेवर बसन आहे. थोडी बरी झाली ना, सगळ्या दवाखान्यात फिरायला लागली. ए तिकडं नका जाऊ, या 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 या. नक नक नक. कुठं चालली, कुठं पण तू कुठं चालली. थोडी बरी झाली, लागली पळायला है ना. है ग लागली पळायला है का नाही. कुठं पळती, कुठं 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 पळती. है ग अगं हिला कुठं घेऊन चालली, कुठं जायचं. त्या माऊला काम या पुढे चालली. गुड मॉर्निंग. अगं कुठं बसली, फिरायला चालली सकाळ सकाळ. थोडी बरी झाली की लागली फिरायला. नको ये, नको तिकडं, नको 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 नको. चला 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 चला, युटन युटन, चला लवकर घे उचलून. बस ए कुठं जाते आता, हा वाव करत. कुठं जाती, चला हिला बघा. उचलून आणले आता, तिकडं तिकडं जायचं म्हणत होती. कुठवर किती लांब गिरते माहितीये का, इतक्या लांब गिरते. त्याच्या पण पलीकडे आणले आता बळच, हिला उचलून इकडं. ए खाकी म्हशी दुर्गा पिते ना, घेतलंय की. दुर्गासाठी बघा मी पार्सल घेऊन आले. ही बघा ह्या अशी धरते ना ह्या हाताने, त्याच्यामुळे ती सुई आउट गेली. इथं ना पोहे आणलेत, गरम गरम पोहे खायला नको म्हणते या. बैठला नंतर ना मग जाऊन ही मँगो ज्यूस घेऊन आली. आता त्याला घेऊन बसली तर पिणं असं वाटतंय मला, कारण घेतलंय त्याने आवडतं ना. मेडिकल मधनं आणलंय ना, त्याच्यामुळं काही अडचण नाही. कशी बघती, हा त्याच्यामुळेच म्हणलं मेडिकल मधनंच आणावं. एवढं घेऊन आली बघा नाश्ता ह्यांना. तर हे पण खाय नाही मला पण नको, आणि दुर्गा माव पण खाय नाही. पोह्याचं काय करायचं ग मग, निम निम खावा आपण, तिला ती पिऊ दे. मग काय करायचं, कांचे पण असंच फेकून दिलं, मी पण नाही खाल्लं. ह्या साईडने, ह्या साईडने
हिरवा त्याला, हा तग त्या कोपऱ्यात सापडलं गा, सापडलं गा, सापडलं गा, हाय ग ओके हा ग अस ग इकडून इकडून हा हे तोंडात घालायचं आग पण घेत या कोपऱ्यात म्हणलं तुला कांडीच नव्हतं सांगितलं प्या पी 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 लवकर पी लवकर नाहीतर ओके याच आपण नाही झाकण काढून त्याच्यात घेऊ चहावर पी लवकर पी 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 लवकर हा प्या लवकर चला चांगलं तिच्या हातात दिवस नको तूच पाच नाही ती पण नाही पाहिजे तिला नको चल चल लाव सुई तेवढी पण तिच्याच हातात होत की बघितलं कसा राग येतो त्याला सांगते कशाला आणलं म्हणाव बघितलं सांगलं ग न खराब नका करू त्या मावशी धरून हा त्यानं आपल्याला भोय पण इसकटायला लागली किती राग येतोय तिला बघितलं का नंतर तिला तरी येणार किती राग येतोय बया एवढ्या जीवाला त्याला हाणू हाणू नाही आता नको ती आता तूच चला चला सुई लावायला तू जो पण गा आता पोहे पण इसकटायला लागले हो नाही म्हणते बघितलं का कशी करते दुर्गा सगळं सांडलं घेत का ग मी आल्यापासून तिने पहिल्यांदाच याड्यावर केलंय खोटं सांगते वय मी ज्या आणायला गेलते तेव्हा ना कशी करते बर चल घे तिला चल बात झालं चला लय दुर्गाने याड्यावर केलं म्हणलं पिन म्हणून मी घेऊन आली पण दुर्गाने काय पिली नाही बघा आणि पोहे पण खाल्लं नाही तर पोहे आणि हे गेलं वायाला आता कोणच खायना हे पण खाय नाही मला पण नको बघू थांबून थोड्या वेळाने खाईन चला आता बघा पुन्हा अजून एकदा सिस्टरांनी चिठ्ठी लिहून दिली घेऊन या म्हणले मेडिकल तर आता चालले मी खाली काय काय इंजेक्शन ही लिहून दिलंय ती घ्यायला चला प्रियंका आणि दुर्गा इकडे बसले ते आता ना ह्या हातातली सुई काढली त्या हाताला लावली आणि सलाईन पण लावलं बघा आता आणि झोपले रडून रडून झोपले बघितलं का काय खाल्लं पण नाही काय पिली पण नाही काहीच नाही गेली हा रक्त बघा लॅबला दिलं आताच देऊन आले मी भावड्या काय अजून आला नाही काय रिपोर्ट येतोय काय माहिती आता नॉर्मल आला सगळं व्यवस्थित असलं तर बरं या सोडत्यानं आज नाहीतर मग अजून आज ठेवून घेत्यानं नक्की फायनल काहीच माहिती नाही अजून हा तेच ना पण आता रक्त दिलं ना लॅबला मग रिपोर्ट तर अर्ध्या तासाने बोलवलंय अर्ध्या तासाने जाते हा रिपोर्ट घेऊन येते काय म्हणते बघते तर हा अंगावर टाक नसतं तर चला असू द्या बघू आता काय फायनल काय डॉक्टर सांगतात काय माहिती सोडतात का अजून ठेवतात आजच्या दिवस काय माहिती बघू